हा तुमचा केनिस्टर अर्थात मायक्रो ओव्हन. ओके, मायक्रो म्हणजे आता मला पापड बिना ऑइलचा बनवायचं आहे. ओके, हे माझं पापड आहे, पापड मला बिना ऑइलचा बनवायचं आहे. मॅम, हो मी याला मध्ये ठेवणार, पापड ठेवला मध्ये मी. ओके, इथून जे आहे मी मायक्रो सिलेक्ट करणार आहे, हे मायक्रो. ओके, मायक्रो पॉवर लेवल याला सिलेक्ट केलं 100. याला कमी करायचं असेल तर तुम्ही इथून कमी करू शकता, 90, 80, 60, 70, 50, 40, 30, 20, 10, 0 आणि हे 100 आला. 100 नंतर मी याला वेळ देणार 40 सेकंड. 40 सेकंड दिला मी आणि स्टार्ट करणार आता. स्टार्ट केला, इथूनच स्टार्ट केला. मायक्रोमध्ये तुम्ही पापड बिना ऑइलचा करणार. ओके, हे बघा, हे फिरत राहतो, आता हे होऊन राहिलं. मग मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग, याच्यामध्ये तुम्ही सगळं करू शकता. विदाऊट ऑइल तुम्ही पापड बनवू शकतात, विदाऊट वॉटर बटाटा बॉईल करू शकतात, शेंगदाणे भाजणार, किंवा ऑइलचा पापड पण करू शकतात तुम्ही, आणि बटाटा विदाऊट वॉटर पण बॉईल करू शकतात आणि विथ वॉटर पण. वॉटरचा करायचं आहे तर वॉटर टाकावं लागेल त्याच्यामध्ये. बघा, सुगंध पण येतो. हे आता अर्धा झाला, का बरं झाला आहे, हे मॉइश्चर लागलं आहे. डब्यामध्ये पॅक केलेलं असेल तुम्ही तर याला मला 1.5 मिनिटं लागेल. याला मी परत ठेवतो आणि इथून 3 वेळा स्टार्ट केला, मायक्रो आला, स्टार्ट पण झाला. हे शॉर्टकट बटन, अगदी शॉर्टकट. तुम्हाला मोड पण नाही सिलेक्ट केला, वेळ पण नाही दिला, आणि फक्त एकच बटनावरती ते स्टार्ट पण झाला. हे बघा, आता होऊन राहिलं. मॉइश्चर खूप आहे मॅम. हे पापड करायचं असेल ना तुम्हाला तर अगोदर याला ऊन दाखवून देतो. ऊन दाखवलं ना तर ते 50 सेकंडलाच होऊन जाईल, मी तर असं 2 मिनिटं लागेल त्याला. मायक्रोमध्ये तुम्ही टपरवेअर बोरोसिल यूज करणार, साधा मिरर प्लास्टिक, फक्त 3 मिनिटसाठी. मायक्रो म्हणजे बेकिंग प्लस कुकिंग, त्याच्यामध्ये तुम्ही टपरवेअर बोरोसिल यूज करणार, साधा मिरर प्लास्टिक 3 मिनिट. स्टील मेटल यूज करू शकत नाही. आणि केक बनवायचा असला तर मग केक मायक्रोला 5 मिनिटाला करू शकतात तुम्ही. आता बोलतो ना, आता जेव्हा आपण ते स्टेज वरती जायचं ना तेव्हा बोलू. हे पापडला खूपच मॉइश्चर आहे, सरदावा जे आहे ना तुम्ही डब्यामध्ये. हां, तर याला वेळ जास्त लागून राहिला, किंवा ते मध्ये पण थोडासा वलसटपणा राहील, त्याच्यामध्ये होऊन जाईल, ते थोडासा वल्ला राहील असते. चालू असताना तुम्ही त्याला उघडू पण शकता. येस, हे बघा, हे मॉइश्चरमुळे. तर तुम्ही याला अगोदर ऊन दाखवून देऊ. ओके, आता मला हे बटाटा आहे बिना वॉटर बॉईल करायचं, मी फक्त याला स्क्रॅच केला. ओके, आणि मध्ये ठेवला, आणि मी आता इथून मायक्रो सिलेक्ट करणार. हे बघा, परत ते मायक्रो सिलेक्ट केलं, अगोदर स्टॉप करावं लागेल. स्टॉप केला, मायक्रो 100%. जितकं जास्त पॉवर देणार तुम्ही तितकं फटकन कुठलाही वस्तू करू शकता. इथून मी याला वेळ दिला 3.5 मिनिट. स्टार्ट, आता बटाटा बिना वॉटरचा शिजून जाईल. अर्धा केजी पर्यंत, अर्धा केजी ठेवला दादा, हा अर्धा केजी ठेवला तर तुम्हाला 7 मिनिटं लागेल, किंवा 250 मध्ये असेल तर तुम्हाला 4 मिनिटचं वर लागणार.
शेंगदाणे पण ते ढक्कन मध्ये घेतात. हां ढक्कन मध्ये ते बघा हे बटाटा बॉईल व्हायचा सुगंध पण येऊन आहे. हा टाक उलटा उलट करा ना दादा. हा याच्यामध्ये स्क्रॅच केलं होतं ते वॉर्मिंग व्हेंटिलेशन साठी. असा स्क्रॅच केला ना ते असं सुकडत नाही ते, आणि तुम्ही त्याला स्क्रॅच नाही केलं की असं सुकडून जातो. झाला बटाटा ते, आता मला बघायचं आहे उघडून त्याला झाला की नाही झाला. वास पण येऊन राहिला ते झाला. आता मला मी स्टॉप पण करू शकतात किंवा डायरेक्ट ओपन पण करू शकतात. ओके बिना पाण्याचा शिजला मॅम. ओके आता ते मला बेदाणी करायचं आहे, शेंगदाणी करायचं आहे, मला रोस्ट करायचं आहे. बघा मी आता याला मध्ये ठेवला, मी याला 3.5 मिनिटं दिले होते बटाट्याला. ओके 2.5 मध्येच झाला. आता मी याला फक्त 2 मिनिटं देणार, याला शेंगदाणेला 2 मिनिटं देणार. स्टार्ट मी इथून वेळ दिला आणि स्टार्ट केला. हा काचाची प्लेट कंटिन्यू तिथेच राहील, त्याला तुम्ही काढू शकत नाही. ग्रिल यूज करा, कन्व्हेक्शन यूज करा किंवा मायक्रो, त्याच्यामध्येच राहील, त्याला काढायची गरज नाही. दोघे टाकू का मॅम जिरा मोहरी याच्यावर की फक्त एकच टाकू? बघा सुगंध आला ते. शेंगदाणे पण झाले, सुगंध पण आला. फक्त 2.5 मिनिटांमध्ये झाले. आता मी तुम्हाला याचं टेक्निकल दाखवतो ते फीचर. आतापर्यंत आपण मायक्रोस यूज केला. ओके इथून मायक्रो सिलेक्ट केला, वेळ दिला आणि इथूनच स्टार्ट केला. ओके एकच बटनावरती दोन काम याच्यामध्ये,
स्टॉपचं बटन हा दिलेला आहे, टाइम हा दिलेला आहे. ओके आता दादा मला, तुम्ही नॉनव्हेज यूज करता का? चिकन फिश किंवा पनीर कबाब वगैरे करायचं आहे, हे रॅक दिलेलं आहे याच्यामध्ये. ओके मला ते चिकन फिश वगैरे करायचं आहे किंवा पनीर कबाब रोस वगैरे करायचं असेल तर याला असं ठेवायचा, आणि हे प्लेट तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये ठेवू शकतात असा. याच्यामध्ये चिकन ठेवला ओके, किंवा फिश ठेवला किंवा पनीर कबाब वगैरे मध्ये ठेवायचा असा, असा हे असं वरती ठेवला, ते ऑइल पडणार नाही खाली, त्याच्यामध्येच राहील. ओके आणि याला मॅम तुम्ही ग्रिल करणार. ओके आतापर्यंत मायक्रोज यूज केला. ओके आता ग्रिल, ग्रिल म्हणजे हा ग्रिल सिलेक्ट केला, ECG सिम्बॉल, हार्ड रेडिंग सिम्बॉल म्हणजे ग्रिल आला इथे लिहिलेला पण असतो, आणि इथून वेळ दिला मी 3 मिनिट आणि स्टार्ट. ग्रिल म्हणजे भाजणे, रोस्ट, रोस्ट करणे. ओके काही तुम्हाला क्रिस्पी करायचं असेल तर ग्रिल, ग्रिलमध्ये तुम्ही स्टील, मेटल, जर्मन, पितळ, लोखंड, सोना, चांदी सर्व पॉट यूज करणार. कन्व्हेक्शन आणि ग्रिलला तुम्ही स्टील, मेटल, जर्मन, पितळ, लोखंड, सोना, चांदी सर्व पॉट यूज करणार, फक्त बोरोसिल आणि टपरवेअर तोडून, इतर ते जोरात फुटेल आणि आवाज होईल, ते काचेचा असतो. हा हे सर्व साधारण आहे दादा, टपरवेअर पण नाही येतो. ग्रिलमध्ये काय असतं माहीत आहे का? वरतून हीटर ऑन होतो, मग हे असं ऑन झालं, पूर्ण रेडी फिल्ड आहे, रेड झाला, ते वरतून हीटर ऑन झालं, हे गरम होतं, आणि आता धूर निघेल तुम्हाला जळायचा सुगंध देणार, ते क्रिस्पी करतो तो. 3 मिनिटमध्ये होऊन जातो का? हा 3-4 तुम्हाला चिकन रोस्ट करायचं, फिश रोस्ट करायचं तर कमीत कमी 12 मिनिट लागेल, कमीत कमी 12 मिनिट. त्याच्यामध्ये ते क्रिस्पी पण होईल, त्याच्यामध्ये ते ब्राऊन, रेड, ब्लॅक हे तिघी कलर घेऊ शकतात. त्याचा पूर्ण रेड होतो तो, पूर्ण असा लालपट होऊन जातो. आता मला बघायचं आहे, हे डायरेक्ट तुम्ही उघडून बघू शकता, ते तुम्ही डायरेक्ट काढू शकत नाही, हा गरम असतो तो चटकं लागेल तर कापड दे. ओके हे असं यूज करायचं. आता आपण कन्व्हेक्शन यूज करणार आहे. हा आता मायक्रो यूज केला, ग्रिल पण यूज केला, आता कन्व्हेक्शन. कन्व्हेक्शन हा आहे, हे क्लॉक, क्लॉक वेट आहे. ओके हे ऑटो कुक मेनूमध्ये येऊ. आता हे कन्व्हेक्शन, कन्व्हेक्शन सिलेक्ट केला मी, सॉरी स्टॉप केला, कन्व्हेक्शन सिलेक्ट केला, 110 डिग्री. मला केक, नानकटाई, बिस्किट, बाटी, केक, नान बट्टी पण होते, बट्टी पण, केक, नानकटाई, बिस्किट, कुकीज, बट्टी, कन्व्हेक्शन घ्यायचा, इथून 110 डिग्री आली. ओके तर मला इथून डिग्री वाढावं लागेल जास्त. ओके 130, 140, 150, 160, 170, 180. केकसाठी 180 डिग्रीला इथून वेळ द्यायचा आहे तुम्हाला. तीस मिनिटामध्ये तुमचा केक रेडी होईल. ओके स्टॉप केला, याच्यावर ठेवायचं का? ठेवायचं. ग्रिल आणि कन्व्हेक्शन मध्ये तुम्ही स्टील, मेटल सगळं युज करू शकता. नाही हे जे स्टँड आहे ना, ते युज करावंच लागेल का? हा नाही जर केलं तर कुठला? हा का? नाही याची काही गरज नाही, डायरेक्ट मध्ये ठेवायचं. हा प्लेट वरती याची गरज नाही, डायरेक्ट मध्ये ठेवायचं. ओके आणि याच्यामध्ये, याच्यामध्ये पण हीटर ऑन होतो. हा तुम्हाला काही रोस्ट करायचं असेल, क्रिस्पी करायचं असेल तेव्हाच ते स्टँड यूज करायचा, वरती हीटर असतो ते रेड होतो. ओके त्याच्यानंतर मॅम याच्यामध्ये हे दिलेलं आहे बघा, मायक्रो प्लस कन्व्हेक्शन, मायक्रो प्लस ग्रिल, याला कॉम्बी म्हणतात. तुम्हाला काही रोस्ट पण करायचं आहे, भाजायचं पण आहे, किंवा रोस्ट पण करायचं आणि शिजवायचं पण आहे, हे वेगवेगळे मोड दिलेले. ओके तर तुम्हाला हे कसं सिलेक्ट करावं लागेल, ग्रिल प्लस मायक्रो जे दिलेलं आहे हे बघा, हे दोघं एकसोबत आलं, 1, 2, 3. तुम्हाला किती वेट KG आहे, तुम्हाला वेळ द्यायचा, याला वेळ द्यायचा आणि स्टार्ट करायचं. ओके तसंच हे जे दिला मायक्रो प्लस कन्व्हेक्शन, हे सिलेक्ट केलं 110 डिग्री, डिग्री वाढवायचं आहे जास्त करायचं असेल तर हे इथून वेळ दिला आणि स्टार्ट केलं. चार ओके
हात वाले असेल तेव्हा टच नाही करायचा, शॉक लावू शकतो.